महाराष्ट्राचं सोनं तर गेले अनेक वर्ष लुटलं जातं आहे आणि आम्ही फक्त आपट्याची पानं फक्त एकमेकांना वाटतोय महाराष्ट्राची प्रगती असे कुठे चालली आहे मला जरा सांगा नुसते रस्ते बांधणं आणि फ्लायओवर्स बांधणं आणि ब्रिजेस बांधणं ही प्रगती नेसते माझी हात जोडून विनंती आहे की याच्यानंतर येणारा या जो या दसऱ्यानंतरचा जो या निवडणूक आहे त्याला बेसावत राहू नका शमीच्या झाडावरची शस्त्र आता उतरवा ही क्रांतीची वेळ आहे ही वचपा घेण्याची वेळ आहे आत्ताच ती शस्त्र उतरवून या सगळ्यांचा तुम्हाला वेध घ्यावा लागेल माझ्या तमाम हिंदू बांधवांनो बहिणीं आणि मातांनो आज दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक या दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो मी दसरा म्हटला की आपण सोनं लुटणं आणि एकमेकांना शुभेच्छा देणं हे दरवर्षी आपण करत आलो किंवा करतो महाराष्ट्राचं सोनं तर गेली अनेक वर्ष लुटलं जातं आहे आणि आम्ही फक्त आपट्याची पानं फक्त एकमेकांना वाटतोय आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही राहत नाही आणि बाकीचे सगळं सोनं लुटून चाललेले आहेत पण आमचं दुर्लक्ष आम्ही कधी आमच्या स्वतःच्या आयुष्यात मशगुल तर कधी आम्ही जातीपातीमध्ये मशगुल आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कधी आजचा दसरा हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो निवडणुकीच्या तोंडावरती आहे अशा वेळेला तुम्ही बेसावत राहून चालणार नाही दरवर्षी तुम्ही बेसावत राहता आणि हे राजकीय सगळे पक्ष आपापले खेळ करत राहतात आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्राची प्रगती असे कुठे चालली आहे मला जरा सांगा नुसते रस्ते बांधणं आणि फ्लायओवर्स बांधणं आणि ब्रिजेस बांधणं ही प्रगती नसते म्हणजे आमच्या हातामध्ये मोबाईल फोन आले आमच्या घरात कलर टी व्ही आला या गोष्टीला तुमची गॅजेट्स म्हणजे प्रगती नव्हे प्रगती इथून व्हावी लागते प्रगती समाजाची व्हावी लागते ज्यावेळेला आपण जगात बघतो परदेशामध्ये ज्यावेळेला जातो त्यावेळेला परदेशातले जेव्हा ते देश पाहतो त्याला प्रगत देश म्हणतात अजूनही आपण चाचपडतोच आहोत पण इतक्या वर्षांच्या तुम्हाला प्रगतीच्या थापा मारून देखील तुमच्यातला कधी राग व्यक्त होताना मला दिसत नाही त्याच त्याच लोकांना त्याच त्याच माणसांना दरवेळेला निवडून देता आणि काही नाही पश्चातापाचा हात फक्त कपाळावरती मारत राहायचा पाच वर्ष बोंब मारायची आपण म्हणतो ना की पांडवांनी ती शस्त्र शमीच्या झाडावरती ठेवली होती तुम्ही ऐन मोक्याच्या वेळेला शस्त्र झाडावरती नेऊन ठेवता जे मतदानाचं जे शस्त्र तुमच्या हातामध्ये आहे ते मतदानाच्या दिवशी न वापरता या सगळ्या लोकांना शिक्षा न करता तुम्ही जी नुसती शस्त्रवरती ठेवून देता आणि निवडणुका संपल्या की मग शस्त्र बाहेर काढता आणि या सगळ्या लोकांवरती बोलत राहतात मग मतदानाच्या दिवशी काय होतं हा माझ्या जातीचा हा माझ्या जवळचा हा माझ्या ओळखीचा असं करून राज्य नाही उभं राहत राष्ट्र नाही उभं राहत आज तुम्हाला संधी आलेली आहे माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे सर्वांना संधी दिलीत तुम्ही मी आज तेरा तारखेला म्हणजे उद्याच आपला मेळावा होणार आहे त्यावेळेला मी सविस्तर या सगळ्या गोष्टी बोलणारच आहे आपल्याशी पण आज दसऱ्याच्या निमित्तानं शुभेच्छा देताना काही दोन शब्द आपल्याशी बोलावे असं वाटलं म्हणून मी आत्ता बोलतोय पण खरं तर ही निवडणूक या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदारांनी क्रांती केली पाहिजे आजपर्यंत जे तुम्ही करत आलात ज्या लोकांना आजपर्यंत तुम्ही जोपासलं सांभाळलं ते तुमच्या मतांशी प्रतारणा करत आले तुम्हाला अत्यंत गृहीत धरलं गेलं आणि हे दरवेळेला जे गृहित धरणं आहे हेच मला असं वाटतं महाराष्ट्राचं नुकसान करत आलं माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणींना माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सर्वसामान्य सगळ्यांनाच माझी हात जोडून विनंती आहे की याच्यानंतर येणारा ज्या या दसऱ्यानंतरचा जो निवडणूक आहे त्याला बेसावत राहू नका त्या जा शमीच्या झाडावरची शस्त्र आता उतरवा ही क्रांतीची वेळ आहे ही वचपा घेण्याची वेळ आहे आत्ताच ती शस्त्र उतरवून या सगळ्यांचा तुम्हाला वेध घ्यावा लागेल गेली पाच वर्ष गेली अनेक वर्ष खास करून गेली पाच वर्ष तुमच्या मतांशी ज्यांनी प्रतारणा केली ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला ज्यांनी तुम्हाला गृहीत धरलं वेड्यावाकड्या युत्या आणि वेड्यावाकड्या आघाड्या करत बसले आज बोलतील सगळेजण संध्याकाळच्या त्यांच्या मेळाव्यांमध्ये एकमेकांची उणी धुणी काढतील पण त्याच्यात तुम्ही कुठे असणार आहात तुम्ही नसणारच आहात महाराष्ट्र नसणारच आहे मी एक महाराष्ट्राचं स्वप्न पाहतोय गेली अनेक वर्ष पाहतोय ही साकारण्याची संधी मला कुठेतरी माझ्या बरोबर माझ्या सहकाऱ्यांना मिळू देत जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा हेच माझं स्वप्न आहे आत्ताच त्या शमीच्या झाडावरनं सगळी शस्त्र उतरवा आणि ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी या सगळ्या लोकांचा तुम्ही वेध घ्या एवढंच फक्त मी आपल्याला आजच्या दसऱ्याच्या दिवशी मी आपल्याला सांगेन पण पुन्हा एकदा आपणा सर्वांना मी दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र